शैक्षणिक सत्र 2024-25 से सरकारी स्कूलों में चावल, दाल और सब्जियों के साथ दाल और मीठे व्यंजन सहित कुल मिलाकर 15 पौष्टिक खाद्य पदार्थों से युक्त पोषण आहार लागू किया गया है। तदनुसार पाक समिति के अध्यक्ष और पारस बाग समिति विदर्भ मराठवाड़ा और खांडे समिति के अध्यक्ष प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर ने नए पोषण आहार के बारे में विस्तृत जानकारी दी। आइए देखते हैं क्या है उनका कहना। जैसा खावे अन्न वैसा होवे मन या उक्तीनुसार जर चांगलं पौष्टिक आहार जर विद्यार्थ्यांना मिळाला तर त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढेल आणि विद्यार्थी चांगला अभ्यास करतील। आणि 1995 पासून शालेय पोषण आहार समितीद्वारे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यामागे अजून कारण होते की विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची जी गळती होती ती सुद्धा थांबेल। आत्तापर्यंत खिचडी हा प्रकार सुरू होता आणि त्याला विद्यार्थी कंटाळले होते आणि शिक्षकही कंटाळले होते। आदरणीय केसरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये एक समिती गठित करण्यात आली आणि कर्मधर्म संयोगाने त्यामध्ये मला लीड करावं लागलं। जवळपास 25 पदार्थ आम्ही केले, त्याच्या चाचण्या घेतल्या आणि शेवटी फायनली 15 पदार्थ आता असे वेगळे काढले की ते विद्यार्थ्यांना रोज जवळपास 3 पदार्थ त्यातले मिळतील। त्यात एक गोड असेल, एक पोट भरण्याचं असं एक असेल ना, एक थोडं पौष्टिक तिकडे किंवा स्प्राउट्स वगैरे जो प्रकार आहे तो असेल, तर त्याच्यामुळे काय जेवण इंटरेस्टिंग होईल। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातून एक पौष्टिक अन्न मिळेल आणि एकूण जे काय आहे ते करताना मला खूप छान वाटतं आहे। आणि त्याचबरोबर की पोषण आहार जेव्हा आपण तयार करतो आहे तर त्या पोषण आहार टाकलेल्या भाज्या यासुद्धा शाळेच्या परसबागेमध्ये तयार करावीशी एक सूचनामध्ये आली होती आणि त्या सूचनेनुसार त्याच्यावरसुद्धा एक कार्यक्रम राबवण्यात आला आहे की मोठ्या ज्या शाळा आहेत की ज्यांच्याकडे मोठी ग्राउंड्स आहेत अशा ठिकाणी परसबागेत भाज्या लावून त्या भाज्या रोजच्या जेवणामध्ये विद्यार्थ्यांच्या वापरण्यात येतील। तर कार्य मोठं आहे आणि करायला मजा येते। हे जे काय पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ व्हिडिओद्वारे त्या त्या बचत गटांना किंवा शाळांना देण्यात येतील आणि येत्या नवीन सत्रापासून एक GR निघाला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना छान चवदार, चविष्ट आणि वेगळं अन्न मिळेल।